नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या माझ्या यूट्यूब चॅनलवर। थेट ऑक इन इंटरव्ह्यूद्वारे पदं भरली जात आहेत, त्याबद्दलची आपण माहिती पाहणार आहोत। विविध पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, त्यासाठी नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ पहा। टेलिग्राम चॅनल जॉईन नसेल केला तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, नक्की जॉईन करा। किंवा जॉईन असं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, त्यांना लिंक शेअर करण्यात येईल। विद्यार्थी मित्रांनो, ही जाहिरात मी तुमच्यासमोर ऑफिशियली ओपन केलेली आहे। आपण पाहू शकता शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या मार्फत समक्ष मुलाखत म्हणजेच ऑक इन इंटरव्यू या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहेत, त्याबद्दलची माहिती त्यांनी दिलेली आहे। तर आता ऑक इन इंटरव्यू सकाळी 10 वाजता या ठिकाणी होणार आहेत। आता विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक पदासाठी वेगवेगळी तारीख त्यांनी दिलेली आहे, जसं की 26/7 त्यांचं, 27/7 आणि 28/7 इंटरव्यू त्यांच्या ठेवण्यात आलेले आहेत। तर बघू शकता आपण 28/7/2022 जी पदं भरली जाणार आहेत त्याच्यामध्ये कुठली कुठली पदं असतील त्याची माहिती आपण बघूयात। तर विद्यार्थी मित्रांनो, जवळजवळ 23 संवर्गाची पदं या ठिकाणी भरली जात आहेत। रोजंदारी कुली पद जे आहे ते 7वी पासवरती भरलं जात आहे। या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो अनुभव असल्यास प्राधान्य असणार आहे। रोजंदारी तारतंत्री ITI कोर्स, त्यानंतर पंप ऑपरेटर ITI पंप चालक प्रमाणपत्र तुमच्याकडे असलं पाहिजे, अनुभव असल्यास प्राधान्य असणार आहे। त्यानंतर शेफ्टी ऑफिसर, त्यानंतर बघू शकता ट्रॅक्टर चालक 8वी पासवरती भरलं जात आहे। ट्रॉली चालवण्याचा आणि ट्रॅक्टर चालवण्याचा परवाना तुमच्याकडे असणं गरजेचं असणार आहे। त्यानंतर वाहन चालक हे पद देखील भरलं जात आहे, ज्याच्यामध्ये 8वी पास त्याचबरोबर वाहन चालवण्याचा परवाना तुमच्याकडे असणं गरजेचं असणार आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, रोजंदारी सुरक्षा रक्षक हे देखील पद भरलं जात आहे। त्यासाठी एक्स सर्व्हिसमॅन पर्सनल तुम्ही असाल किंवा पॅरामिलिटरी फोर्स मधून तुम्ही निवृत्त झालेले गार्ड असाल तर अप्लाय करू शकता, त्यांना जास्तीत जास्त प्रेफरन्स या ठिकाणी असणार आहे। त्यानंतर कनिष्ठ अभियंता BE झालेले इलेक्ट्रिशियल मध्ये त्यांना या ठिकाणी असणार आहे विद्युत विभागामध्ये। आता विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी 27/7/2022 जे पदांची मुलाखत होईल त्याच्यासाठी बघू शकता दूरध्वनी चालक हे पद भरलं जात आहे। पदवीधर तुम्ही असाल आणि दूरध्वनी चालकचा कोर्स जर तुमच्याकडे असाल तरी देखील अप्लाय करू शकता। त्यानंतर या ठिकाणी ऑर्डन नाईट ऑर्डन महिलांसाठी असणार आहे, 12वी पास उत्तीर्ण तुमच्याकडून त्यांनी मागितलेलं आहे। त्याचबरोबर तुमची वर्तणुकीचा चांगला दाखला तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, किमान 12वी पासवरती तुम्ही नाईट ऑर्डनला अप्लाय करू शकता। त्यानंतर या ठिकाणी ड्रेसर पदसंख्या रोजन ड्रेसर जे आहे 10वी पासवरती भरलं जात आहे, ते मात्र तुम्हाला रुग्णालयामध्ये काम केलं असेल तुम्ही तर त्यांना प्राधान्य जास्त असणार आहे। त्यानंतर नर्सिंग ऑर्डनरी हे पद जे आहे ते 10वी पासवरती भरलं जात आहे। या ठिकाणी पॅरामेडिकलचा जो कोर्स असतो ते देखील तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। त्यानंतर ANM वगैरे जर तुम्ही केलेलं असेल किंवा GNM केलेलं असेल तर त्या नर्सिंग ऑर्डनरी पदासाठी अप्लाय करू शकता। त्यानंतर मेडिकल रेकॉर्ड टेक्निशियन पदसंख्या ही जी आहे एकच आहे, त्यासाठी देखील अप्लाय करू शकता। फार्मसी किंवा पदवीधर तुमचं झालेलं असेल तर अप्लाय करू शकता। त्यानंतर या ठिकाणी बघू शकता लॅब टेक्निशियन हे देखील पद आहे, ज्याच्यामध्ये BSc किंवा DMLT तुमचं झालेलं असेल किंवा MSc DMLT झालेलं असल्यास प्राधान्य देखील असणार आहे, अनुभव असल्यास प्राधान्य असेल। त्यानंतर पहा या ठिकाणी 26/7/2022 मुलाखती होतील, त्याच्यामध्ये प्रयोगशाळा परिचर, त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो याच्यासाठी 9वी पास फक्त मागितलेला आहे। त्यानंतर रोजंदारी सिपाई म्हणजे सिपाई पद हे देखील आहे, ज्याचं 7वी पास असणार आहे। खानसामा हे पद आहे विद्यार्थी मित्रांनो, ज्याच्यामध्ये डिप्लोमा इन केटरिंगमध्ये तुमचं झालेलं असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता। नळ कारागीर आहे, त्याच्यानंतर सुतार हे पद आहे, त्यानंतर मॅनेजमेंट समन्वयक हे देखील पद भरलं जातं आहे, इस्टेट विभाग जो असतो विद्यापीठाचा त्या ठिकाणी, आणि कनिष्ठ अभियंता स्थापत्यमध्ये ज्याचं BA सिव्हिल झालेलं आहे त्यांना अप्लाय करता येणार आहे। तर ह्या सर्व पदांसाठी विद्यार्थी मित्रांनो डायरेक्टली तुम्हाला मुलाखतीचे ठिकाण आहे मुख्य प्रशासकीय इमारत शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, या ठिकाणी शिवाजी विद्यापीठ जे आहे डायरेक्टली तिथं मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये तुमच्या मुलाखती ज्या आहेत त्या घेतल्या जात आहेत। याच्यासाठी वयोमर्यादा 18 वर्षापासून पुढे देण्यात आलेली आहे, प्रत्येक पदासाठी वेगवेगळी वयोमर्यादा देण्यात आलेली आहे त्यांनी। त्यासाठी तुम्हाला ही PDF फाईल जी आहे याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तिथून तुम्ही विद्यार्थी मित्रांनो ही PDF फाईल जी आहे ती डाउनलोड करू शकता किंवा टेलिग्राम चॅनलवरती देखील तुम्ही पाहू शकता। तर आता विद्यार्थी मित्रांनो ह्या पदांसाठी सर्वांची ही एकत्रित PDF फाईल आहे, याचा फॉर्म वगैरे त्यांनी काही दिलेलं नाही, थेट तुम्हाला डॉक्युमेंट घेऊन काय करायचं आहे मुलाखतीसाठी त्या ठिकाणी जायचं असणार आहे। मूळ कागदपत्रासह व झेरॉक्स प्रतीसह तुम्हाला नमूद केलेल्या दिनांकास विद्यार्थी मित्रांनो हजर राहायचं आहे। तर अशा पद्धतीने शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर या ठिकाणी रिक्रुटमेंट आहे, त्या ठिकाणचे मित्र असतील तुमचे तर त्यांच्यापर्यंत नक्की व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।